पनवेल उरण मार्गावरील बंबावी पाडा ते गव्हाण फाटा रस्त्याची दुरावस्था झाली आहे. यामुळे येथील प्रवाशांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन भाजपच्या महिला मोर्चा तालुका अध्यक्षा तथा पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा खरत यांनी सिडकोचे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अधीक्षक अभियंता संजय देहेधर यांना हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे सोमवारी केली आहे. पनवेल उरण मार्गावरील बंबावी पाडा ते गव्हाण फाटा या रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्यांच्या त्रासात भर पडली आहे. यामुळे मंदावलेली वाहतूक तसेच अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी नित्याचीच बाब झाली आहे. त्यामुळे या मार्गावर लहान मोठे अपघात ही होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा खरत यांनी सिडकोचे एअरपोर्ट अधीक्षक अभियंता संजय देहेधर यांना या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा यावेळी दिला. बेलापूर येथील सिडको भवनातील कार्यालयात एअरपोर्ट एसी संजय देहेकर यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. भाजपचे कामगार नेते सुरेश पाटील, उल्वे नुडेकचे अध्यक्ष मदन पाटील, महिला मोर्चा उल्वे नुडेकच्या अध्यक्ष विनिशा मुंबईकर यावेळी उपस्थित होत्या. श्री देहेधर यांनी ही बाब लक्षात घेत लवकरच या रस्त्याची दुरुस्ती करण्यात येईल असे आश्वासन यावेळी दिले. या ठिकाणी एसी एअरपोर्ट देहेधर या साहेबांना आम्ही निवेदन दिला आणि त्याच्यामध्ये उरण पनवेल गव्हाण जासई या भागातील लोकांना पनवेलला उरणला जाण्यासाठी दररोज ये जा करावं लागतो आहे आणि गाडीतून प्रवास करताना त्यांना त्रास होतो आहे आणि एक एक दोन दोन तास त्या वाहतूक ट्रॅफिकचा त्रास होतो आहे आणि ज्याच्यामध्ये अनेक लोकांना जीवघेणे प्रवास करायला लागतो आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना प्रत्येकांना त्रास होतो आहे. अशा प्रकारचं खड्ड्यामुळं हा सिडकोच्या अणमोठे धोरणामुळं ते आम्हाला विकास करायला पाहिजे, विकास करत नाही आणि त्याच्यामुळं ते खड्ड्यांच्या ताबडतोब बुजून काढा नाहीतर आम्ही रास्ता रोको करू अशा प्रकारचं निवेदन या ठिकाणी भारतीय जनता पक्षी पार्टीतर्फे आम्ही दिलेलं आहे आणि त्यांनी आश्वासन दिलं आहे का आम्ही ताबडतोब तो रस्ता दुरुस्ती करण्याचं काम करतो आहे. अशा प्रकारे देहेधरे साहेबाई या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि ते आश्वासन आम्ही ताबडतोब पूर्ण करतो अशा सांगितलं आहे.